खाली बघ ना तू तो व्हाईट कलर तर व्हाईट साडीच आहे बघा हिला Mr. Sandy and Mrs. Komal. Push my shit over the edge. I'ma keep burning and turning the profit. You know I can't stop it until I am dead. Gonna be unstoppable and profitable. Cause I got a constant flow of knowledge, yo. If you got a problem, bro, take them off the throw. Coming to the top, I go, yeah, promise, though. Bro, pulled up to the club and the city show me love. She gon' fit me like a glove. Sipping whiskey, feeling buzz. All right, rest in peace. All right. Sir, guys, aaj hai to mujhe Navratri ka phal hai. आज आहे व्हाईट कलर तर इतके सकाळी सकाळी उठून पटापट जेवण करते आणि जेवण झाल्यावर आम्ही जाणार आहे मेकअपसाठी आणि मेकअपवर आम्ही करणार आहे शूट तर आम्ही आता 9 दिवस 9 कलरचा शूट करणार आहे तर गाईज फायनली कोमल रेडी झालेली आहे आता आम्ही चाललेलो आहे दुपारी मस्त आज आणि आज काय माहिती का तुम्हाला आम्ही ब्लॉग बनवत आहे गाईज तर पण कशावर आहे तुम्हाला आता गाडीत जाऊन सांगतो मी खालती बघा मॅडमला मस्त मेकअप केला मॅडमनी आता इथे आउटफिट सर्व चेंज होणार चेंज म्हणजे चेंज एवढं कशी झाली त्या पायातून दुखतोय तर गाईज कसे आहे तुम्ही सर्व जय शिवराणी जय महाराष्ट्र तर आज आम्ही तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलो तसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही डेली ब्लॉग घेऊन येऊ आणि आज आम्ही तुमच्यासाठी खूप भारी ब्लॉग घेऊन आलो इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज आहे पांढरा कलर तर आज आम्ही खूप स्पेशल लुक करणार आहे जसं की नवरात्रीचे 9 दिवस 9 देव्यांचे लुक आम्ही करणार आहे आणि कसं आम्ही क्रिएट करू आणि कसं आम्ही शूट करू व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल ह्या ब्लॉगमध्ये नक्की हा ब्लॉग बघा आणि खूप मजा येणार आहे त्याच्यामध्ये मी पण माझा पण रोल आहे थोडा नाही आता पूर्णच रोल आहे तर ही देवी बनणार आहे 9 देव्यांचा म्हणजे पूर्ण हे करणार असेल लुक पण करणार आहे गाईज तर तुम्ही 9 दिवस मग डेली 9 ब्लॉग बघायला भेटणार आहे नवरात्रीमध्ये चला मग आता आपण जाऊया पुढे गाईज हिला बिनीला बाईक पुढे गेला सांगितलं नाही बाईक पाडली काय यार ताकद नाही तुझ्यामध्ये काय होते कोणा जवळ बाईक लगो पाडू अशा गेला हँडल सीधा कर अरे मग गाडी कशी काढेल असं काय पुढे घ्या तिने गाडीच पाडली लय खतरनाक आहे का तू नशीब लागलं ना अंगात जोर ना हिला बिचाराने ऍक्टिवा पाडली सकाळी सकाळी तर बस बाय बाय आता आम्ही चाललो शूटला आणि पप्पा मला बाय करतात गाईज तर आता आम्ही जाणार आहे मस्त शूट करणार गाईज हिला बघा कशी गेली पार्लरमध्ये मेकअप करायसाठी तर गाईज ही गेलेली आहे आता मेकअप करण्यासाठी आणि मेकअप झाल्यावर आम्ही येऊ परत आता आम्ही फिरून येतो हा बर तर गाईज आत्ताच जस्ट मित्र आलेला आहे इतकेला सोडून एक तास झाला ते अजून येते आता आम्ही चाललेलो आहे व्हिडिओ शूट करायला तर आम्ही जाणार आहे कॉमेडी व्हिडिओ काढायला तर तुम्हाला ह्या व्हिडिओ पण बघायला भेटेल तर लिंकमध्ये दिलेल्या आय डीवर क्लिक करा आणि कॉमेडी व्हिडिओ आहे तर खूप बघा तुम्ही खूप भारी आहे बघ मित्र आहे आमचा मूवी तर माहितीच आहे तर गाईज आता मी आली आमच्या दीदीच्या घरी ती आमच्या जवळच राहते आमच्या बॅक साईडला घराच्या 5 मिनिटावरती आणि खूप छान मेकअप करते तर आता आम्ही प्री व्हिडिओ काढून घेतो म्हणजे मेकअप करण्याच्या आधीचे आणि मग नंतर आम्ही मेकअप केल्यानं ते कम्प्लीट करू मी त्या विदाउट मेकअपच आलेली फक्त आंघोळ करून आता मी मेकअप स्टार्ट केलाय पहिले तर आय मेकअप करून घेऊ आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट आय मेकअप असतो तो जर एकदम परफेक्ट वाटला का मेकअप एकदम छान दिसतो तर आज पहिला लुक देवी सरस्वतीचा आहे व्हाईट कलर म्हणून आम्ही एकदम सिंपल असा एकदम इनोसंट लुक करतो आहे तर आता आमचा आय मेकअप कम्प्लीट होत आला आहे तर इकडे सगळे जे पोरं
मेकअप दोन तास झालं झाला नाही दोन तास कानातले कशी वाटते सांगा मेकअप झाले आता भारी दिसते त्यांचा जो मेकअप झाला ना हे खूप म्हणजे खूप जास्त वैतागलेले म्हणजे चेहरे बघा जादू देवी मध्ये हे काय माझ्या हातात दिली काय बोलू सरस्वती देवीच्या शिक्षणाची देवी असते गाईज तर ही फायनली रेडी झालेली आहे आणि कसं वाटतं इथं लुक नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये त्यांचा शूट चाललेला आहे अर्धी व्हिडिओ झालेली होती मगाशीच आता अर्धी म्हणजे तो अभ्यास करतोय तर त्याला उठवलं अभ्यासावरून तू अभ्यास नाही करायचं काम करायचं मग तो जसं झाडू मारतोय मग थोडासा वाटलं असत की मी झाडू हे करतो त्याच्यातून काय करतो तू अभ्यास शूट चाललेला आहे मारून घे कर तिकडे नको आता तू इकडे आला ना तर किचन मध्ये झाडू मारला हो ना तर तिकडे गेलाय हा इकडे मार इकडे बरोबर ओके जरा वाक बॅक अशी फोल्ड कर ओके आमचं शूट चालू आहे गाईज त्याच्या पुढचं तुम्हाला रील्समध्ये बघायलाच भेटणार आहे ओके तुझ्या ब्लॉगमध्ये मला गाईज ट्रेनला बघू शकतात सिंगल पोरांच्या हालत आता देवी वाटते जरा लाल पाहिजे पुढे 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 पुढचे फक्त बोलतात असं हात केला तर ती असं त्याला करेल
करेल ना काहीतरी असं. नॉर्मल नॉर्मल लॉक केलं तरी चालेल. मी फक्त त्याला असं हात करेल ना आणि ते धुवून धुतलं तरी ते निघणार नाही. ते लाल दिसल ते दोन दिवस आहे. तेरे शादी में लगाया था ना? हाँ. उसके बाद नहीं लगाया कभी. लगाते हो दरवाजा तो अपन का समार मराठी सर में काय काय करतो ते लाल पहिले लावतो. हां सुहाग के निशा दीदी ड्रायर आहे का? हां असं आहे. तर गाइस बघा आता आता देवी ड्रायर नी काय होणार? हां म्हणजे ते हां आता देवी सगळे सीन आहे आता. नाही आता काढतोय ना. हा बरोबर आहे. नॉर्मल सीन घेवा. ओके फक्त मी तेवढा पार्ट झूम करेन ना फक्त एवढं. तुला तू बघायला पण घेतलाय का अँगल किती मेहनत लागते व्हिडिओ काढायला. आता आमचं शूट झालेलं आहे आणि आता फायनली आमचं शूट चाललं आहे रील्ससाठी. मित्र आमचा इडिटर व्हिडिओग्राफर खूप थकले आणि आता फायनली आमचं शूट झालं आहे. मस्त पाऊस आला आहे. कशी वाटते ही? तर आता या बिल्डिंगच्याच मागे आपल्या फ्लॅट आहे. कुरिअर बॅग वरती असाय. हो का? गाइस बघा संध्याकाळ झाली शूट करता करता आणि खूप थकलोय. आता फायनली आम्ही चाललेलो आहे घरी. बघा आता जे देवीचा लुक कसा झालाय. फायनली घरी आलो आणि माहिती खायला बसली आहे. आमची बाबू आणि आता मोहित दादा झोपल्या बिचारा. आणि आता मी चाललेलो आहे जिमला. रेडी झालेलो आहे. कसं दिसतंय आणि माझा टॅटू बघू शकता. खूप भारी वाटतंय. अजून जिम फायनली चालू झालेली आहे. तर गाईज आता फायनली मी गाडीत बसलो आणि मी चाललो आहे जिमला. तर आता मला आमची जिम दाखवतो आणि खूप म्हणजे खूप दिवसांचा जिमला चाललो आहे. 4 दिवसांचा जिमला चाललो आहे. जिममध्ये जाऊन 4 दिवसांचा चाललो आहे. तर वर्कआउट करणार आहे आज. खूप दिवसांचा जरा हेवी ना वाढणार म्हणजे नॉर्मल वर्कआउट सांगितलं आहे टॅटू काढल्यामुळे. तर मग टॅटू आहे तर नॉर्मल वर्कआउट करू. समज तर फायनली आपण जिम मध्ये आलेलो आहे. ही आहे आपली जिम. जिम करायला खूप दिवसांचा जिम मध्ये आलो तर लय भारी वाटतं.
कारण का ते जिम मध्ये आल्यानंतर जितका सॅड असेल ना माणूस सारखं म्हणजे विसरून जातो आणि मजा येते वर्कआउट करायला. पण सॅड असेल तरी 5-10 मिनटं पण असं वर्कआउट बघितला ना मग असा जोश येतो ना बॉडीमध्ये, ते सांगूच नाही. तर आज फुल वर्कआउट करूया आणि चला तर वर्कआउट ऑफ करू थोडंसं आणि मग घरी जाऊया. आपला फायनली जिम झालेली आहे, आता मला घरी बघा. फायनली आपली जिम झालेली आहे आणि आता आपण जाणार आहे घरी. आता घरी जाऊन डाईट खाऊ आणि पुढचा पुढे बघू अजून काय. आपण जाऊ घरी आता, बॅग ठेवूया. तर फायनली जिम झाली आणि असं वाटतं आज खूप टाईम झाला, कारण का खूप दिवसानंतर जिम स्टार्ट केली ना तर खूप आणि खूप मजा आली. आणि खूप दिवसानंतर मित्र भेटले का बोलतात सँडी कुठं होता एवढे दिवस, बोला टॅटू काढलेला म्हणून जिमला येऊ नाही शकलो पण बाकी तर एकदम ओके. चला आता घरी जाऊया. तर गाईज आता आपण फायनली घरी आलेलो आहे आणि आता घरी जाऊया. एसकेल सँडविच घेतला आहे आणि मला पण सँडविच घेतला आहे तिला डाएटसाठी. आता घरी जाऊन खतरोके खिलाडी बघणार आहे. आज फायनल आहे खतरोके खिलाडी. तर जाऊ गाईज, तुम्ही पुन्हा ब्लॉग बघितला जातो किती शूट करायला मेहनत लागते. आणि तुम्हाला आजचे ब्लॉग जर रोज बघायचे असेल ना गाईज तर तुम्ही सबस्क्राईबर करा चॅनलला, कारण का रोज 9 दिवसाला 9 ब्लॉग येणार आहे. तर रोज कलर अलग अलग असेल, उद्या वाटतं एका डेला 2 कलर असेल तर रोज टाइम जास्त. तर आज आम्ही लुक तुम्हाला कसं सॉरी तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि उद्या पण आम्ही 2 करू म्हणजे रेड कलर उद्याचा आणि परवाचा पण करून ठेवू. म्हणजे आम्हाला खूप एडिटिंगला म्हणजे एडिटिंग खूप मुश्किल असते सगळ्यात जास्त ब्लॉगची. तर एक दिवस आम्हाला एडिटिंगला लागतो म्हणून आम्ही त्याच त्याच दिवशी तुम्हाला अपडेट भेटायला पाहिजे म्हणून आम्ही एका दिवशी 2 शूट करू. आणि गाईज तुम्ही जो कंटेंट बघितला ना म्हणजे असं ते देवीचा आपला हे छोट्या पोराचा, जर ती व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर आम्ही खालती लिंकमध्ये आमचा इंस्टाग्रामची आयडी टाकणार आहे. शेअर करा दोघी चॅनल, जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि रोज असे ब्लॉग आम्ही घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. चला मग आता बाय, आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि लव यू गाईज, जास्त सपोर्ट करत राहा. बाय. खतरा खिलाडीचा फिनाले आज फिनाले, लवकर जेवण वगैरे झालं आमचं. चला बाय.